कंट्रोलचं तांदूळ, पेले आणि तीन पेले, थ्री फोर्थ पेला उडीद डाळ, वन फोर्थ पेला हरभरा डाळ आणि हाफ टीस्पून मेथी दाणे। तर हे सगळं आपण एकत्र करा, स्वच्छ पाकडून घ्या। कंट्रोलचं तांदूळ स्वच्छ पाकडून घ्यायचं। आता आपण हे 3 ते 4 तास पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया, धुतल्यानंतर दाखवते। तांदूळ 3 तास स्वच्छ धुवून घेतले। आता तांदूळ बुडेल तेवढं पाणी घालायचं। तांदळावर एकच पाणी यायला पाहिजे बघा, तेवढं पाणी घालून झाकून ठेवा। 4 तास झाकून ठेवायचं, 4 तासांनी मिक्सरला फिरवून घ्यायचं। छान भिजला तर मिक्सरला फिरवून घेऊया। असा चमचा घ्यायचा आणि मिक्सरमध्ये घालून घ्यायचं। थोडस पाणी पण घाला। आता आपण हे मिक्सरला फिरवूया। मिक्सरला असं बारीक फिरवून घ्यायचं। तांदळातलं पाणी थोडं थोडं घालून घ्यायचं। बाकीचं असं सगळं मिक्सरला तांदूळ फिरवून घेऊया। मिक्सरला फिरवून झाल्यानंतर चमच्याने 2 मिनिट असं हलवत घ्यायचं, एक जीव करून घ्यायचं। पीठ असं एवढं घट्ट पातळ करायचं नाही, एवढं घट्ट करायचं। आता हे पहा, ह्या चमचा बुडवल्यावर बरोबर इथंपर्यंत बुडतंय। अनेकदा दाखवते तुम्हाला, 1 मिनिट। हे चमचा बुडवलं की बरोबर इथंपर्यंत बुडतं। आता उद्या तुम्हाला दाखवते किती फुटतं ते पीठ। डब्याला टोपन झाकून डब्यातच ठेवायचं पीठ कधी पण, आणि कसं निम्म्यापेक्षा जास्त जागा असावी। आता हे पीठ बरोबर निम्मा आणि निम्म जागा आहे, म्हणजे फुगलं तरी खाली पडत नाही आहे। आणि कापड वगैरे काही गुंडाळायचं नाही, डब्यात घालायचं, डब्याला टोपन घालायचं। आणि आपण सिलेंडर ठेवतो की नाही, त्या कप्प्यात ठेवून टाकायचं पीठ। खूप छान रुपतं उपतं। आता मी सिलेंडर ठेवले ना, तिथं ठेवून टाकते आणि सकाळी दाखवते। सिलेंडर ठेवते ना तिथं, त्या कपाटात ठेवले। आई शपथ, काय पीठ मस्त फुगलंय बघा। इथंपर्यंतच काल आपण पीठ मिक्सरला लावलं तेव्हा इथंपर्यंत होतं। आता हाच चमचा घालून दाखवते तुम्हाला, 3 पट पीठ फुगलंय। आहे काय, इथंपर्यंत पीठ होतं, इथं झालं इथंपर्यंत। काय पीठ मस्त रुबलंय बघा। काही नाही, कापड वगैरे काही गुंडाळायचं नाही, काही नाही।
डब्यात घालायचं, स्टीलच्या डब्यातच पीठ ठेवायचं कधी पण. मिक्सरला फिरवल्यानंतर स्टीलच्या डब्यातच पीठ घालायचं आणि पीठ झाकून गॅसच्या, तिथं गॅस सिलेंडर असतं की नाही, त्या ठिकाणी ठेवायचं छान रुपतं. पीठ, कांदा एकदम बारीक कट करून घेतले, कोथिंबीर, मिरची असे उभं कट करून त्याच्यात बारीक बारीक तुकडे केले. आलं किसून घ्यायचं, मीठ, साखर, हिंग पावडर, कोथिंबीर, बारीक कांदा कट करून घेतले, एकदम बारीक कांदा कट करून घ्या आणि हिरव्या मिरच्या, लहान मुलांना देणार असला तर मिरच्या घालू नका आणि तुम्ही मोठेच लोक खाणार असला तर मिरच्या घाला, मिरच्या घाला, टेस्ट छान येतं. पीठ आंबलेलं असतं ना, थोडस साखर घालायचं. तुम्ही बघा एकदा साखर घालून आप्पे करून छान होतात. चवीनुसार मीठ तुम्हाला आवडत असेल तर साखर घाला, थोडस हिंग पावडर. आलं स्वच्छ धुवून घेतले, खिसून घ्या. आलं चेपायचं नाही, खिसायचं. आलं घातलं आपण छान मिक्स करून घ्या. सोडा वगैरे अजिबात घालायला लागत नाही. पीठ अख्खेचे रे, कांदा भरपूर घाला म्हणजे छान लागतं. चला तर आता आपण छोटे छोटे उत्तापे करूया. असं पीठ पाहिजे बघा, एकदम पातळ नको, म्हणजे उत्तापे छान. यातलेचा तवा ठेवले, तवा तापलं, तवा तापल्यानंतर गॅस बारीक करायचं. गॅस बारीक झाल्यानंतर तेल लावायचं थोडस. जेवढं उत्तप्पा घालणार आहे ना त्या बाजूला एवढंच तेल लावून घ्यायचं, तेवढंच. छोटे उत्तप्पे करून खायचे. थोडस तेल घाला. किती छान असे जाळी पडले बघा. सोडा वगैरे अजिबात काय घालायला लागत नाही. खरपूस पासून घ्या म्हणजे छान लागतो. सोडा वगैरे अजिबात घालायला लागत नाही. पीठ किती छान असं रुबलंय बघितलं ना, फुगलंय पीठ आणि ओनीन बोंडे पण खूप छान लागतात. कोण आप्पे म्हणतात, कोण बोंडे म्हणतात, तुम्ही काय म्हणताय नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर आता आपण बोंडे करूया. पीठ असं घट्ट व्हायला पाहिजे, पातळ पीठ करू नका. असं घट्ट हे पा कसं पडतं, असं पीठ व्हायला पाहिजे तर बोंडे छान होतात. आपल्याच्या पात्राला तेल लावून घेऊया. पहिल्यांदा तेल लावून घ्या हा, तवा छान उडतात. बोंड्याचा तवा छान तापलं, तापल्यानंतरच घालायचं पीठ. गॅस एकदम बारीक केले, गॅस बारीक करायचं आणि घालायचं.
आप्पे घालताना ना टोकदार पुढे टोक असलेले चमचे घ्यायचे म्हणजे आप्पे बरोबर छान पडतात. चमचा घेताना टोकदार चमचा घ्यायचा. गॅस एकदम बारीकच आहे. आता थोडंसं तेल सोडा कडेने. बघा आता किती छान आप्पे फुलले. गॅस एकदम बारीकच आहे. गॅस बारीक ठेवूनच आप्पे भाजा म्हणजे छान होतं. छान भाजतात. किती छान फुगलेत बघा. मस्त फुगलेत. ते किती छान फुगलेत बघा. असं फुगायला पाहिजे. पीठ खूप छान झालंय. आता असं चमचा घ्यायचं आणि चमच्याने उलटायचं. वाव मस्त झालं. चला आत एकदम पोकळ झाले. गॅस एकदम बारीक करूनच भाजायचं आप्पे. गॅस मोठं करून कधीच आप्पे करायचं नाही. इकडे आत कच्च राहत. छान झाले आप्पे. डाळ घातल्यामुळे ना असं कलर येत. एकदम पोकळ झाले. एकदम पोकळ झाले. चवीनुसार मीठ थोडस साखर टाकायचं. एक चिमूट साखर टाका. डोशाला टेस्ट छान येतं. छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण पेपर डोसा करूया. थोडस तेल लावून घ्यायचं. तव्याला तेल लावले. तवा कडक तापलं. थोडस आणि तवा स्वच्छ पुसून घ्यायचं. डोसा करताना कधी पण तव्याला तेल लावायचं नाही. तेल लावलं की डोसा छान उठत नाही आहे. आता स्वच्छ तवा पुसून घेतले. तवा कडक झालाय. गॅस बारीक केले. तवा तापल्यानंतर गॅस बारीक ठेवायचं. एका चमच्यामध्ये पीठ घ्यायचं आणि मध्ये घालायचं. गॅस बारीक आहे आणि हळूहळू असं गोल फिरवायचं. गॅस मिडियम करा. घाला की तूप घाला. खूप छान डोसा लागतो चवीला. किंवा बटर घाला. बटर पेक्षा कधी पण लोणी किंवा तूप वापरा. हरभऱ्याची डाळ घातल्यामुळे ना असं सोनेरी कलर येतो. तुम्हाला कुरकुरीत आवडत असेल तर अजून थोडस भाजून घ्या आणि असं सोनेरी आवडत असेल तर काढूया. हे बघ एकदम कुरकुरीत मस्त झाले. दुधी पोपला किसून घेतले. दुधी पोपला किसलेलं घालून घ्या. पाणी वगैरे अजिबात काढायचं नाही. असंच घ्यायचं. दुधी पोपळा किसायच्या पहिला खाऊन बघायचं. कडू असेल तर वापरायचं नाही. विषारी असत. थोडस खाऊन बघायचं आणि मगच किसायचं. आणि किसल्या किसल्या लगेच पिठात मिक्स करा. नाहीतरी काळं पडत. पहिला पिठात मिक्स करून घ्या असं आणि मग बाकीचं सामान घालू. कांदा. कांदा असा हाताने थोडस ना असं कुस करून द्या म्हणजे
सेपरेट होतं सगळं. मिरची आणि कोथिंबीर, साखर, मीठ चवीनुसार आणि अख्खी जिरी. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. पीठ ना असं पाहिजे, खूप पातळ करायचं नाही. चला तर आता आपण उत्तप्पा करूया. गॅस चालू केले, तवा ठेवले, तवा तापलो, तवा तापल्यानंतर तेल लावून घ्या. आता उत्तप्पा करताना तेल लावायचं, पेपर डोसा करताना तेल लावायचं नाही. पीठ छान मिक्स करून घेतले. हेल्दी नाश्ता, मुलांना टिफिन मध्ये सुद्धा घ्या, छान मस्त. तवा तापल्यानंतर गॅस मिडियम केले, थोडस असं पसरून घ्या. किती छान जाळी पडायला लागली. प्लेन तिखट आणि पळमीठ, गॅस मिडियम आहे आणि कडेनं तेल सोडून घ्या. गॅस मिडियम करा किंवा स्लो करा. वर लोणी सोडा किंवा तूप सोडा, तुपाने पण चव छान येतो. किती छान भाजले बघा, हरभऱ्याची डाळ घातल्यामुळे हा कलर येतो. दोन्ही बाजू छान भाजून घ्यायची. दोन्ही बाजू छान भाजले. वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय, नेक्स्ट रेसिपीला भेटूया.